शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, काढण्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत, बऱ्याच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं उत्पादन देखील झालेलं आहे, उत्पादनाची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट आहे, परंतु जे आता उत्पादन आपल्याला धान्य स्वरूपात मिळालेलं आहे ते धान्य आपण मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, कारण मार्केटमध्ये रेट कमी आहेत। मग अशा वेळी काय करावं लागतं आपल्याला, मार्केटमध्ये रेट वाढण्याची वाट पाहावी लागते आणि तोपर्यंत ते धान्य चांगल्या प्रकारे आपल्या घरामध्ये क्वालिटी न ढासळता साठवून ठेवावं लागतं। परंतु हे धान्य साठवताना बऱ्याच शेतकऱ्यांना बरेच त्या ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागतं, जसं की साठवण्याची योग्य पद्धत कोणती आहे, कशा प्रकारे साठवणूक केली पाहिजे, साठवणूक करण्याची जागा कशी असावी, वातावरण कसं असावं, त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपल्याला कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आहे। आणि या जर गोष्टी केल्या नाहीत तर त्या ठिकाणी आपले बरंच नुकसान होतं, धान्याची क्वालिटी ढासळते आणि मार्केटमध्ये चांगले रेट मिळत नाहीत। म्हणून शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काढणीनंतर धान्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण साठवणूक कशा प्रकारे करू शकतो। नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे। माझी विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि माहिती आणि व्हिडिओ नक्कीच जर तुम्हाला आवडला तर लाईक्स कमेंट्स शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगा की कशा प्रकारे धान्याची आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने साठवणूक करू शकतो। आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहे, एक म्हणजे काय आहे पारंपरिक साठवणूक पद्धत आणि दुसरी म्हणजे रासायनिक साठवणूक पद्धत। पारंपरिक पद्धतीमध्ये पहिला असतो तो म्हणजे कडुलिंबाचा वापर। आता कडुलिंबाच्या पानांचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो, वाळलेली आपल्याला कडुलिंबाची पानं घ्यायची आहेत, ती चांगल्या प्रकारे वाळवून आपल्याला सुती पिशव्यांमध्ये भरायची आहेत आणि ज्यावेळेस आपण धान्याची साठवणूक एखाद्या पोत्यामध्ये करत असतो किंवा एखाद्या मोठ्या बऱ्याच त्या आता मार्केटमध्ये स्टीलचे ड्रम निघलेले आहेत त्या ड्रममध्ये आपण करत असतो, त्यावेळेस आपल्याला थराथरावरती त्या पिशव्या घालायच्या आहेत। काय होतं त्याच्यामध्ये की त्यानंतर 4-5 महिन्यानंतर त्याला अतिशय उग्र वास येतो आणि त्या उग्र वासामुळं बरेच किडे किंवा बुरशी त्या ठिकाणी तयार होत नाही आणि आपल्या धान्याची खूप चांगल्या प्रकारे क्वालिटी मेंटेन राहते। दुसऱ्या नंबरवरती शेतकरी मित्रांनो, तुम्ही लसणाचा देखील धान्य साठवणुकीमध्ये एक पारंपरिक पद्धत म्हणून चांगला वापर करू शकता। न सोललेला लसणाची गड्डी, आख्खी गड्डी तुम्हाला काय करायची आहे, प्रत्येक थरामध्ये धान्याच्या मध्ये घालायचे आहे आणि ते धान्य हवा बंद करून आपल्याला ठेवायचं आहे। लसणाच्या वासामुळे देखील बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही आणि धान्याची क्वालिटी मेंटेन राहते। तिसऱ्या नंबरवरती पाहूया की धान्य साठवणुकीमध्ये आपण लवंग कशा प्रकारे वापरू शकतो। याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला लसणाचा पाला तसेच कडुलिंबाचा वाळलेला पाला घ्यायचा आहे, त्याचमध्ये आपल्याला 10-15 लवंगा टाकायचे आहेत, त्यानंतर ते मिक्सरला आपल्याला लावायचं आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला ते मिक्सरला अतिशय बारीक करून घ्यायचं आहे, त्याच्यापासून आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या तयार करायच्या आहेत, त्या गोळ्या आपल्याला चांगल्या प्रकारे उन्हात वाळून घ्यायच्या आहेत, वाळून घेतल्यानंतर त्या गोळ्या आपल्याला सुती कापडात टाकायच्या आहेत आणि धान्य साठवणुकीमध्ये धान्याच्या प्रत्येक थरामध्ये आपल्याला त्या गोळ्या ठेवायच्या आहेत, याच्यानंतर कोणतीही आळी कोणतीही कीड तुमच्या धान्याला लागणार नाही। यानंतर चौथ्या क्रमांकावरती आपण पाहणार आहोत गोडे तेलचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो धान्य साठवणुकीमध्ये। आता गोडे तेलमध्ये पाहिलं तर एरंड, भैमुंग, खोबरेल तेल आणि मोहरीचे तेल शेतकरी मित्रांनो तुम्ही धान्य साठवणुकीमध्ये अतिशय प्रभावीपणे वापरू शकता। 1 किलोसाठी आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचं आहे, धान्याला चोळायचं आहे, मग त्या धान्याची साठवणूक करायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला 1 क्विंटलला जवळजवळ मला वाटतं 1.5 ते 1 किलो तेल पुरेसं होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या सर्व पारंपरिक पद्धती। आता रासायनिक पद्धती मी जी तुम्हाला म्हणली ती नेमकी काय आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, जी काही धान्य साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे काय धान्य साठवणुकीचं गोडाऊन किंवा जागा असेल, धान्य साठवणुकीसाठी वापरण्यात येणारी अवजारे असतील किंवा धान्य साठवणुकीसाठी वापरण्यात येणारे पोती असतील किंवा कणग्या असतील, ह्या आपल्याला रासायनिक कीटकनाशकांनी काय करायचे आहेत, निर्जंतुकी करून घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये तुम्ही मेलिथिओन 50% प्रवाही हे कीटकनाशक 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची तुम्ही फवारणी करू शकता किंवा ह्याच्यानुसार आपण काय करू शकतो, आपल्या प्रत्येक घटकांची निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करून घेऊ शकतो। हे केल्यानंतर शेतकरी मित्रांनो, नक्की ज्यावेळेस तुम्ही तुमची साठवणूक कंप्लीट कराल तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्ट दिसणार आहेत, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, काही वेगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही, त्याच गोष्टी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत। धान्य साठवणूक करण्यासाठी आपली जागा ही अतिशय स्वच्छ असावी, जागा ही
कोरडी जागा असावी, ओल्या जागेमध्ये साठवणूक करून ठेवू नये, जमिनीला साठवणुकीचा स्पर्श होणार नाही, म्हणजे जमिनीचं थोडंसं अर्धा फूट उंच आपल्याला साठवणूक करायची आहे, म्हणजे जी काही थप्पी लावायची आहे ते आपल्याला जमिनीपासून अर्धा फूट उंच लावायची आहे, जेणेकरून पुन्हा जर तुम्ही फरशी जर धुतली असेल किंवा खालून पाणी गेले असेल तर त्याचा डिरेक्ट संपर्क आपल्या धान्याला होणार नाही. धान्य साठवणुकीच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घ्यायची आहे. तसेच चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश देखील त्या धान्य साठवणुकीच्या आसपास पडेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, ही होती धान्य साठवणुकीची माहिती. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागामध्ये धान्य साठवणुकीसाठी आणखीन वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. मला ऐकायला आवडेल तुमच्याकडे एखादा वेगळा जुगाड असेल तर. धान्य साठवणुकीचा तुमचा जुगाड कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याच्यावरती एक छोटा व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. चला तर हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक्स कमेंट्स शेअर करा. अजून देखील तुम्ही भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.